एका कृषी केंद्र संचालकाने बोगस बियाणे विकून शेतकऱ्यांची फसवणूक केली याची तक्रार कृषी विभागाकडे करण्यात आली, परंतु कोणतीही कारवाई करण्यात आली नाही। त्यामुळे या बोगस बियाणे प्रकरणाची वरिष्ठांनी सखोल चौकशी करून कृषी केंद्र संचालक आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या कृषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी शेतकरी प्रदीप मोहितकर व अन्य शेतकऱ्यांनी चंद्रपुरात आयोजित पत्रकार परिषदेत केली। प्रदीप मोहितकर यांनी कोरपडा येथील गणेश कृषी केंद्रातून ननेम्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद या कंपनीच्या मिरची बियाण्यांची 12 पाकिटे खरेदी केली। पाकिटांवर बिल क्रमांक आणि लॉट क्रमांकही नोंदविला होता, तसेच बॅच क्रमांक सुद्धा होता। त्यांनी 18 जून रोजी मिरची बियाणे रोपांची लागवड केली, परंतु 15 ते 20 दिवसानंतरही केवळ 20% बियाणे उगवली। दरम्यान बियाणे बोगस असल्याचे लक्षात येताच त्यांनी कृषी केंद्र संचालकाला याबाबतची माहिती दिली, परंतु कृषी केंद्र संचालकानेही याकडे दुर्लक्ष केले। त्यानंतर मोहितकर यांनी कृषी अधिकाऱ्यांकडे याबाबतची तक्रार केली। कृषी अधिकाऱ्याने शेतात भेट देत पंचनामा केला, परंतु आर्थिक देवाणघेवाणीतून कृषी अधिकारी खोटा अहवाल तयार करून कृषी केंद्र संचालकाला पाठीशी घालत आहे। यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून वरिष्ठांनी या प्रकरणाची दखल घ्यावी आणि सखोल चौकशी करून कृषी केंद्र संचालक आणि कृषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी त्यांनी केली। मोहितकर शेतकरी गणेश कृषी केंद्र कोरपणा येथून मिरची पाकिटाचे बियाणे घेतले होते, परंतु ते बोगस बियाणे निघाले। मी या संदर्भात तालुकास्तरीय कृषी अधिकाऱ्याकडे तक्रार केली होती, पण त्यांनी माझ्या शेतात येऊन चौकशी केली, पंचनामा केला, पण चुकीच्या पद्धतीनं पंचनामा केला आहे। या प्रकरणाची योग्य चौकशी करून मला न्याय देण्यात यावा ही विनंती।